जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नवीन पिढी तयार करायची असेल तर तरुणांनी सावरकरांचे तेजस्वी विचार आत्मसात करायला हवे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विचारांचा जागर करण्यासाठी पनवेल शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे भाजपचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथम सोमण यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी ही गौरव यात्रा पनवेल महापालिका क्षेत्रात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना व सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून पनवेल शहरातील सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे भाजपचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमे सोमण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरेश मोकल, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रसाद खंदारे, अभिजित साखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज या ठिकाणी वीर सावरकर चौकामध्ये सावरकरांच्या जीवनावरती आधारित असा जो जीवनपट आमच्या या युवा कार्यकर्त्यांनी गुणगुणून दाखवलेला आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे. जसं सावरकरांचं जीवन प्रेरणादायी होतं तसंच यांचं कार्यसुद्धा हे प्रेरणादायी आहे की आज 9 तारखेला सावरकर यात्रा निघणार आहे. ही सावरकर यात्रेचा समारोप या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी ह्या आमच्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने ही सावरकरांची चित्र प्रदर्शनी लावलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि प्रत्येक नागरिकांनी पाहावं. या ठिकाणी सावरकरांच्या जीवनावरची छोट्या छोट्या घटनासुद्धा इथे मांडलेल्या दिसतील आणि सावरकरांचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे उलगडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. मी या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि पनवेलकरांनासुद्धा आवाहन करतो की आपण आवर्जून ही प्रदर्शनी बघावी आणि यातून प्रेरणा घ्यावी.